मुंबई शहरामध्ये विशेषतः उपनगरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती असतील, महानगरपालिकेच्या जागेवर असतील, या इमारती या मोडकळीस आलेल्या आहेत, धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. मुंबई महानगरपालिकेने आपल्या अंगावरती कोणाचे रांगाव टाकायचं या दृष्टिकोनातून धोकादायक इमारत म्हणून त्या ठिकाणी लावलेलं आहे. पण धोकादायक इमारत फक्त लावून नोटीस बजून होत नाही आहे. ज्या धोकादायक इमारती आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासन असेल, मुंबई महानगरपालिका असेल, त्यांनी कायद्यात तरतूद करून त्या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे. त्या इमारती पुन्हा बांधून त्या ठिकाणी त्या लोकांना त्यांच्या हक्काचं घर दिलं पाहिजे. विकासाचं काम करत असताना त्या ठेकेदाराची जिम्मेदारी आहे कामगारांचं संरक्षण करणं. कामगारांना त्या ठिकाणी काम करत असताना जे संरक्षण दिलं पाहिजे, संरक्षण कवच दिलं पाहिजे, ते दिलं नसेल आणि हलगर्जीपणामुळे ते झालेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी गेलेले होते, पाणी झालेले आहे, आदरणीय मुख्यमंत्री त्याच्यावरती बोलले आहेत. त्याच्यानंतर मी बोलणं हे बरोबर वाटत नाही.